नमस्कार, आकाशनृत्य मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. अखेर त्या 300 जास्त पूरग्रस्तांना रेस्क्यू करण्यात प्रशासनाला यश. ओपारा येथील 300 तर विरली बुजुर्ग येथील 25 पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविले. तालुका प्रशासनाची कामगिरी. लाखांदूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ओपारा गावाला पुराने वेढलं असून गावातील जवळपास 300 पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात तालुका प्रशासनाला यश आले आहे. सोबतच विरली बुजुर्ग येथील 25 पूरग्रस्तांना सुद्धा सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार वैभव पवार यांनी दिली आहे. लाखांदूर तालुक्यासह नजीकच्या पवनी तालुक्यात गेल्या 3 मुसळधार पाऊस पडत असल्याने दोन्ही तालुक्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पवनी तालुक्यातून लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहून आल्याने तालुक्यातील ओपारा येथील जवळपास 300 जास्त घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन रात्रभर नागरिकांना जागे राहावे लागले. सदर घटनेची माहिती लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांना मिळताच आज सोमवारी सकाळपासूनच बचाव पथकासह डोकेसरांनी इथे पोहोचले. सकाळी 8:30 एनडीआरएफच्या टीमने बोटीद्वारे पुरात सापडलेल्या जवळपास 300 पूरग्रस्तांना येथील शासकीय धान्य गोदामात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या नवनिर्मित गोदामामध्ये पूरग्रस्तांना राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बचाव पथकासोबत सरपंच सहपल्लवी राहुल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात बचाव कार्य सुरू केले होते. सध्या गावात पुराचे पाणी असले तरी पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याने तालुका प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे. विरली बुजुर्ग येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या जवळपास 25 पूरग्रस्तांना बचाव पथकाने बाहेर काढले असून या सर्वांना विरली बुजुर्ग येथील ग्रामपंचायतमध्ये सुरक्षित हलविण्यात आले आहे. तहसीलदार वैभव पवार यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर, ओपारा येथे सकाळी मोठ्या प्रमाणात पुराची स्थिती होती. या दरम्यान किती लोकांना आपण सुरक्षित स्थळी हलवले? ओपाऱ्यामध्ये आपण एक अंदाजे 80 ते 90 कुटुंब जे आहेत आपण त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. तिथं आपलं त्यांची राहण्याची जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची सगळी व्यवस्था ओपाऱ्या गावातच एक उंच सकल भाग आहे त्या ठिकाणी आपलं शासकीय धान्य गोदाम आहे. त्या ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे. तिथं आपले तलाठी ग्रामसेवक उपस्थित आहेत. तसं सकाळी आपल्याकडे तसेच होमगार्डची एक टीम होती ज्यांनी ते रेस्क्यू ऑपरेशन केलं आहे. ते आता सध्या स्थित आपल्या तालुक्यातच आहे. त्यात अधिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी आणि जिल्हाधिकारी महोदयांनी एक 10 SDRFची टीम आपल्याकडे येत आहे. ती आजपासून आपल्याकडे जोपर्यंत पूरस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत काही अनुचित प्रकार घडल्यास तालुक्यामध्ये सदैव उपलब्ध असणार आहे. ती एक 10 पथक आहे. तर आपण जो काही अडचण येईल किंवा पुराची परिस्थिती आहे त्याचा सामना करण्यासाठी आता आपण तयार आहोत.